पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आहे. कारण प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे 5 एप्रिल नंतर एकही प्रकरण नोंद नाही आहे. पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती आहे, त्यामुळे प्रत्यारोपणाच्या केसेस घेण्यास राज्यातील रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं दिसत आहे. किडनी, हृदय, आतडे, फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना या प्रकरणाचा फटका बसलाय. या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी देशपांडे यांनी काय म्हटलंय पाहूया. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या अवयव प्रत्यारोपणाच्या प्रकारामध्ये इतर व्यक्तींबरोबरच हॉस्पिटलच्या डॉक्टरांवरती देखील गुन्हे नोंद करण्यात आलेत आणि याचे पडसाद फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये उमटत आहेत. आता मी ह्या प्रकरणामध्ये जवळजवळ 3 आठवड्यापासून आम्ही लक्ष घालतोय. त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात येत आहे की जी कागदपत्रं बनत आहेत तीच जर खोटी असतील तर मग त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या पुढे डॉक्टर त्याच्यापुढे हतबल होत आहेत. त्यामुळे आता असा एक प्रकार आपल्याला सुरू करता येऊ शकतो की कागदपत्र छाननीचं जे केंद्र आहे ते सेंट्रलाइज्ड कंट्रोलनी असावं, की ज्याच्यामुळे जसं आपण फेक करन्सी डायग्नोज करतो किंवा ओळखू शकतो तशी खोटी केलेली कागदपत्र ओळखू येण्याची एक काहीतरी प्रक्रिया असावी. त्या दृष्टीने आपल्याला मग पुढे जी कागदपत्राच्या आधाराने आपण हे ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स प्लॅन करतो किंवा हे जे ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स ठरवली जातात, कारण ही तीन स्तरांवरती कमिटीज असतात ज्याच्यामध्ये पेशंटला हे ऑपरेशन करू शकतात की नाही हे छाननी केली जाते. आणि जर का समजा त्या छाननीमध्ये सगळी कागदपत्रं ओके वाटतात, ठीक आहेत, सगळी कागदपत्रं ठीक आहेत, कुठेही काही अडचण नाही आहे, कुठेही काही विरोध करण्यासारखं काही परिस्थिती नाही आहे, असं जेव्हा इन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग करून जेव्हा सगळं ठरलं जातं, त्याच्यानंतर जेव्हा पेशंट ट्रान्सप्लांट ऑपरेशन करतो किंवा करून घेतात आणि त्याच्यानंतर काहीतरी गफलत समजते, तर ह्याच्यामध्ये बेसिकली डॉक्टरांची कुठेच चूक नसते. तर ही जी पद्धत आहे आपल्याकडे की जे छाननी व्हायला पाहिजे ती छाननी सिस्टीम जी आहे ती सुधारली गेली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कागदपत्र फॉर्जरी हा जो आपल्याकडे क्राईम म्हटला जातो त्या क्राईमला जबरदस्त शिक्षा पाहिजे. आणखीन तो क्राईम परत कुणीही करणं धजावू नये अशी एक पद्धत डेव्हलप झाली पाहिजे, तरच आपल्याकडे हे पद्धती निर्मळ होतील. बाबा, बाबा। पुणिया सिटी जानी ना? कोरिया सिटी. हाँ. कोरिया सिटी कहाँ पे? शहर अंग्रेजी लगे हैं. कोरिया सिटी. वो बहुत दूर है. आपको पता होगा. हो, ये छोटा वाला ग्लोब लगता है. और पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो.
हाय बाबा ने भेजा है। क्यूरियोसिटी नहीं, क्यूरियोसिटी। वो क्या? दैट्स व्हाट ब्रॉट यू हियर, जो तुम्हें यहां तक ले आया। क्यूरियोसिटी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।